नमस्कार मित्रांनो शिक्षक भरती दोन हजार एकोणीस मधील अडथळे सर्व्हर डाऊनचा अडथळा फेब्रुवारी नंतर आचारसंहिता लागण्याची शक्यता या दोन्ही अडथळ्यांविषयी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नमस्कार मित्रांनो एज्युकेशन टेक्नॉलॉजी युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत शिक्षक भरती सर्व डाऊनचा अडथळा पहिली बातमी मुवतवाडीची मागणी पवित्र पोर्टलमध्ये नॉन क्रिमिनलचा पर्यायच नाही आणि दुसरी बातमी मित्रांनो फेब्रुवारीनंतर नंतर निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता अशी बातमी आहेत मित्रांनो पहिली असलेली बातमी शिक्षक भरतीमध्ये सर्व्हरडाहून अडथळा जे पवित्र पोर्टलवर जनरल मधील एसीबीसी तात संवर्ग नोंदण्यासाठी उमेदवारांना जी या ठिकाणी टॅब उपलब्ध करून दिली होती त्यामध्ये मात्र डाऊनचा अडथळा असल्यामुळे उमेदवारांना सले सलेक्ट रोड निवडते निवडता येत नाही त्याचबरोबर त्यांची फॉर्म सर्टिफाय होत नाही किंवा फ्रीड निघत नाही अशा अनेक गस्टिने त्यांना सामोरं जावं लागत नाही मित्रांनो ही बाब खरोखर अत्यंत निराशाजनक आहे भरतीच्या बाबतीमध्ये मुदतवाढ मिळावी ही त्यांची मागणी आहे कारण त्यांना खरोखर त्या ठिकाणी अडचणींना सामोरं जावं लागत आहे कारण हा त्यांचा प्रश्न वैयक्तिक प्रश्न आता ज्या उमेदवारांना हे करायचं नाही त्यांना मात्र मुहत्वाढ मागणी ही चुकीची वाटते मित्रांनो या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना सोबत घेऊन जायचं आहे यासाठी शासनाकडे एकच मागणी आहे या ठिकाणी बघा एस डी लाड अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा व्यासपीठ यांनी काय आहे बघा शैक्षणिक व्यासपीठ विशेष आर्थिक मागास कोट्यातून नोंदणी करणाऱ्या उमेदवारांना अनेक तांत्रिक अडचणींना तोंड द्यावं लागत आहे अन्य कोटातील उमेदवारांना या तांत्रिक अडचणीमुळे वेळेत नोंदणी करणं शक्य नाही त्यामुळे पवित्र पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ द्यावी याबाबत शिक्षण मंत्र्यांना निवेदन देणार आहोत मित्रांनो या बातमीचा गैरअर्थ न करता मुदतवाढ भेटेल ना भेटेल नाही हा पुढचा विषय झाला मात्र या ठिकाणी शासनापर्यंत ही अडचण गेली पाहिजे समजली पाहिजे यासाठी ही बातमी आणि यासाठी हा व्हिडिओ आहे मित्रांनो त्याचबरोबर आपण दुसरी बातमी या ठिकाणी पाहणार आहोत किती आचारसंहितेनंतर आचारसंहिता फेब्रुवारी नंतर लागणार आहे मित्रांनो पहिलं जे संकट होतं शिक्षक भरतीमध्ये संस्थाचालकांचं त्या बाबतीमध्ये मात्र या ठिकाणी न्यायालयाने निर्णय देऊन पोर्टलवरील नोंदणीकृतच उमेदवारांची मुलाखत घ्यावी असा हा निर्णय दिला आता हे दुसरं जे संकट आलेलं आहे की सर्व्हरडाऊनच याही संकटावर मात करून शिक्षक भरती होणारच मित्रांनो राज्यामध्ये शिक्षक भरती पवित्र पोर्टलद्वारे फेब्रुवारी एंडिंग पर्यंत उमेदवारांना त्यांच्या आदेश दिले जातील ऑर्डर दिल्या जातील अशा पद्धतीचा कालबद्ध कार्यक्रम या ठिकाणी तयार केलेला आहे मित्रांनो मात्र ही बातमी आहे फेब्रुवारी नंतर आचारसंहिता जाहीर होणे शक्यता हे का आचारसंहिता जाहीर होणे शक्यता या ठिकाणी बघा गेल्यावेळी वेळी मे दोन हजार चौदा म्हणजे मागच्या निवडणुकीला लोकसभेच्या निवडणुकी आचारसंहिता बघा या ठिकाणी लोकशाही आघाडी सरकारचे आघाडीचे सरकार स्थापन झाले होते निवडणुकीची आचारसंहिता पाच मार्च दोन हजार चौदापासून लागू होऊन चोवीस एप्रिलला मतदान घेण्यात आले होते म्हणजे निवडणुकीची सुरुवात खऱ्या अर्थाने आचारसंहिता लागू झाल्यापासून म्हणजे मार्चमध्ये झाली होती आता या ठिकाणी बघा काही मात्र पक्ष म्हणत आहेत की लवकरच आचारसंहिता लागू करतील पुढे वर्तमानपत्रातील ही बातमी आहे मात्र या ठिकाणी बघा काही राज्यांमध्ये सरकारला अपयश आल्यामुळे ते निवडणुका पुढेही ढकलू शकतात म्हणजे ही आहे त्या वेळेमध्येच निवडणुका मार्चमध्ये ते घेतील मार्च असा अंदाजही या ठिकाणी या बातमीमधून व्यक्त केला जात आहे बघा राजकीय वर्तुळामध्ये दोन्ही बाजूनी चर्चा आहेत पंधरा जानेवारीनंतर कधी आचारसंहिता लागू शकते मात्र त्या आचारसंहिता नंतरही लागू शकते बघा भाजपचा पराभव झाल्यामुळे वेळेआधी निवडणुका घेण्या शक्यता जाणकारी आहे म्हणजेच वेळेआधी निवडणुका झाल्या नाही तर ज्याप्रमाणे मार्चच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागू झाली होती त्याचप्रमाणे याही वेळी मार्चमध्ये आचारसंहिता लागू होऊ शकते